दंडवत प्रणाम महानुभाव यूट्यूब चैनल मध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। येणाऱ्या दीपावलीच्या निमित्ताने महानुभाव यूट्यूब चॅनलच्या वतीने सर्व प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा। ही दिवाळी आनंदाची आणि समाधानाची दीपोत्सवाची जावो अशी मनपूर्वक शुभेच्छा शुभकामना। आज आपण तीर्थस्थान वंदनासाठी आलेलो आहोत। श्री क्षेत्र जालना अर्थात लीळाचरित्रातील हिवरळी, जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी साक्षात प्रत्यक्ष दीपावलीचा सण भक्तजनासमवेत साजरा केला, अशा या जालना तीर्थस्थानाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत। तर चला करूयात स्थानवंदन आणि घेऊयात प्रत्यक्ष दर्शन। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण येऊन पोहोचलेलो आहोत जालना या ठिकाणी, आणि प्रत्यक्ष श्री चक्रधर स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या हिवरळी अर्थात आजचं जालना या ठिकाणी आणि या ठिकाणची जाणून घेणार आहोत लीळा। आपण आत्ता स्थानवंदन केलेलं आहे, विडा समर्पण झालेलं आहे। लीळाचरित्रामध्ये जेव्हा सर्वज्ञ इथे आले या महत्त्वपूर्ण स्थानावर 2 महिन्याच्या वास्तव्यामध्ये सर्वज्ञांनी या राजमठामध्ये वास्तव्य केलं। इथेच नवरात्राचे 9 दिवस आणि नवमीचा सण या ठिकाणाहून सर्वज्ञ हिंसानिमित्त गावाबाहेर विजय करणे, अशा प्रकारे बैसांसमवेत स्वामी विजन सोहळा या हिवरळी शहरामध्ये जालना शहरामध्ये साजरा करतात, आणि त्यानंतर 20 दिवसांनी येणारी दिवाळी जी आज आपण आता या ठिकाणी प्रामुख्याने बघणार आहोत। दिवाळीच्या निमित्तानेच आज आपण विशेषतः महानुभाव यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना दिवाळीच्या माहितीस्तव ही लीळा आज घेणार आहोत। तर या हिवरळीच्या स्थानावर सर्वज्ञ वास्तव्यास असताना महादाईसा सर्वज्ञांना विनंती करते की लीळाचरित्र पूर्वार्ध मध्ये या लीळेचा उल्लेख आहे की सर्वज्ञांना महादाईसा विनंती करतात की प्रभो, मी गोसावी यांचा ठाई दिवाळी करेन, मला तुमच्या ठिकाणी दिवाळी करण्याचा मानस आहे, इच्छा आहे। सर्वज्ञ म्हणतात भाई, दिवाळीच करायची आहे ना, मग सर्वांसमवेत करा, आनंदाची दिवाळी व्हावी असा सर्वज्ञांचा हेतू असावा, भक्तांसमवेत करा, महात्म्यासहित दिवाळी करा। असं भगवंत म्हटल्यानंतर महादाईसाच्या आनंदाला पारावर राहिला नाही, भक्तगणांच्याही ठिकाणी मला दिवाळी होणार आणि सर्वज्ञांनी माझ्या विनंतीचा स्वीकार केला, महादाईसा आनंदाने प्रफुल्लित झाले। आणि अशा या प्रफुल्लित झालेल्या महादाईसा आता दिवाळीच्या तयारीला लागली। तिने प्रथमतः पाण्याचा संग्रह केला, पाणी एकत्र केलं, पाणी केल्यानंतर तिने मग चिकसा आणला, उटणं आणलं, तेल आणलं, आणि हे सर्व करत असताना सर्वज्ञांनी सांगितलं, बाई दिवाळी करताय ना, तुमच्याकडे आहे जे तुम्ही करा, आणि जे नाही ते बाईसांकडून मागून घ्या, परंतु यथोचित यथेष्टपणे मुक्तपणे झाली पाहिजे दिवाळी, असं हे भगवंताची आज्ञा। आणि मग महादाईसाच आनंदाच्या उत्साहामध्ये हे सर्व साहित्य एकत्र करते, आणि मग पहाटे सर्वज्ञांना जेव्हा उपहूड होतो, मोठ्या पहाटे सर्वज्ञ उठतात तेव्हा महादाईसा आसन सजवतात, आणि या आसन सजवल्यानंतर त्या ठिकाणी जोंधळ्याची राशी घातली, जोंधळ्याचा चौक भरला, म्हणजे ज्वारीचा चौक भरला, ज्याप्रमाणे आपण जावळाच्या वेळेस लहान मुलांच्या खाली चौक भरतो ना, त्याप्रमाणे महादाईसानी ज्वारीचा चौक त्या ठिकाणी भरला। भक्तमंडळींनाही पाट घातली, पाट ठेवलीत, आणि मग सर्वज्ञ त्या ठिकाणी आसनस्थ झाले। आसनस्थ झाल्यानंतर प्रथमतः महादाईसांनी स्वामींना टिळा लावला, अक्षदा लावली,
आणि सर्वज्ञांना औक्षण केलं म्हणजे ओवाळलं त्या ठिकाणी. आणि मग ओवाळल्यानंतर सर्वज्ञांच्या अंगाला तो चिक्सा लावला. चिक्सा म्हणजे एक प्रकारचं उटणं. आणि मग सर्व उटणं तेल मिश्रित सर्व भक्तगणांनी त्या ठिकाणी तो लावला भगवंतांना. लावत असताना स्त्री मुकुटावर भोगी घातली अशा प्रकारचा उल्लेख आहे. भोगी म्हणजे ओल्या नारळाचं तेल किंवा ओल्या नारळापासून काढलेला जो काही उठण्याला अंगाला लावण्याचा प्रकार आहे तो तो भगवंताच्या श्रीमुकुटावर टाकला. आणि या ठिकाणी भगवंताला एक प्रकारे मर्दना मादने दिले. मर्दना झाले झाल्यानंतर सर्व भक्तजनांसमवेत सोंडीवर भगवंत आसनस्थ झाले आणि तिथे पाणी गाडू डाळण्यात आले म्हणजे श्रीमुकुटावर पाणी टाकण्यात आलं. पाणी टाकत होते भगवंत आनंद घेत होते त्या गरम पाण्याचा. पहाटेची वातावरण आहे थंड गार सुटले असेल हवा आणि उष्ण पाणी श्रीमूर्तीवर पडतं आहे. सर्वज्ञांनी उत्साहामध्ये आपले श्रीकर अशा प्रकारे ठेवले. अशा प्रकारे श्रीकर ठेवले वरतून महादईसा आणि भक्तगण पाणी टाकत आहेत. आणि मग साहजिकच हाताच्या श्रीकराच्या दोन्ही बाजूनी असं इकडून आणि इकडून पाणी पडत होतं. जणू काही ती भागीरथाने आणलेली जी गंगा आहे त्याप्रमाणे जणू काही सर्वज्ञांच्या श्रीकरापासून पडलेलं हे तीर्थ या तीर्थाखाली ही भक्तगण आनंदात नाहत होती. इकडून एक भक्तजण बसले इकडूनही एक जण भक्तगण बसले आणि उत्साहात आनंदात स्नान चाललेलं आहे. बराच वेळ पाणी भगवंताने स्वामींच्या श्रीमूर्तीवर पाणी टाकण्यात आलं. सर्वांनी आळीपाळीने त्या स्नानाचा आनंद घेतला. उरलेल्या गरम पाण्यात त्या आणखी पाणी टाकण्यात आलं. भगवंत तिथून उठले आणि मग वस्त्रे वेढली. वस्त्रे वेढल्यानंतर सर्वज्ञांनी त्या ठिकाणी वस्त्र वेढल्यानंतर भक्तजनांना पाणी टाक वाढवलं. मग आता तो चिक्सा जो होतो तो उठणं जे होतं त्यामध्ये आणखी उठणं टाकलं आणि मग भक्तजण आनंद साजरा करायला लागले. बघा दिवाळीचा आनंद आज आपण साजरी करतो आहोत. दिवाळी तेव्हा साजरी केलेली दिवाळी बघा मोठ्या पहाटे अंधारामध्ये यांनी उठणं घ्यायचं त्यांच्या अंगाला लावायचं. त्यांनी उठणं घ्यायचं यांच्या अंगाला लावायचं. तू माझ्या अंगाला लाव मी तुझ्या अंगाला लावतो. आणि अशा प्रकारे परस्परामध्ये एकमेकांनी एकमेकाला मस्तपैकी यथेष्टपणे उठणं लावलं. आनंद घेतला आणि आनंद घेतल्यानंतर सर्वांनी स्नान केली. यांनी त्याच्या अंगावर पाणी टाकलं त्यांनी यांच्या अंगावर पाणी टाकलं. सर्व भक्तगणांनी यथेष्ट दिवाळीचा आनंद घेतला. तोपर्यंत तिकडे सूर्योदय झाला थोडं उजेड झाला आणि मग प्रकाश पडल्यानंतर सर्वज्ञ आसनस्थ आहेत. मग महादईसा तिथे आल्या आणि स्वामींना पाटावर बसवून पुन्हा चंदनाचा आडा रेखिला म्हणजे अशा प्रकारे चंदन या श्रीमूर्तीच्या बाळप्रदेशी लावलं आणि तिथे अक्ष लावल्या पुष्पमाळा घातल्या आणि औक्षण केलं आरती ओवळी भगवंताला. आणि मग ती त्यानंतर नित्यदिनीचा पूजावसर बाईसा स्वामींच्या ठिकाणी समर्पित करतात. मग स्वामी विहरणासाठी भक्तजनांसमवेत बाहेर जातात. इकडे बाईसा उपहाराची आयती म्हणजे तयारी करतात आणि मग उपहार तयार होतो. दिवाळीचा उपहार आहे दिवाळीच्या निमित्ताने उपहार आहे. आणि मग तो उपहार बाईसा विविध पदार्थ त्या ठिकाणी तयार करतात जे की महादईसानी आदल्या दिवशी अत्यंत आनंदाने उल्हासाने सामुग्री एकत्र केली. त्या सामुग्रीतून उपहार तयार होतो. सर्वज्ञांना विनंती करण्यात येते. प्रभू मठामध्ये येतात आणि तिथे आसनस्थ झाल्यानंतर महादईसा पाटावर श्री प्रभूंना आसनस्थ करून त्या ठिकाणी पुन्हा स्वामींचं यथोचित पूजन होतं. पूजा अवसर त्या ठिकाणी संपन्न होतो आणि भगवंताला भोजन होतं. भगवंताच्या समवेत या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर भक्तजनांना सुद्धा भक्त सर्वज्ञांच्या पानतीला भोजन होतं. आणि मग अशा प्रकारे भोजन झाल्यानंतर स्वामींना पान तांबूळ दिला जातो. भक्तजनांनाही पानाचा विडा दिला जातो आणि मनामध्ये कृतकृत्य आनंद आनंदित आहेत उल्हासित आहेत महादईसा की भगवंता माझ्या या मज पामराच्या छोट्याशा विनंतीचा या दयागणाने स्वीकार केला. खऱ्या अर्थाने मी भाग्यवान आहे अशा प्रकारची महादईसाची भावना त्या ठिकाणी होती. आणि आपणही खऱ्या अर्थाने आज भाग्यवान आहोत की या माणवा यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आज या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर दिवाळीच्या ठिकाणी प्रत्यक्ष सर्वज्ञ कुठे होते हे आपल्याला या माध्यमातून बघायला मिळतं आहे की महाराष्ट्रामध्ये ज्या परिभ्रमण काळामध्ये सर्वज्ञ 8 ठिकाणी थांबलेत
आठ वर्षामध्ये आठ ठिकाणी दिवाळ्या साजऱ्या केल्या, त्यामध्ये पैठणचा उल्लेख करता येईल, त्यामध्ये नेवाशाचा उल्लेख करता येईल, त्यामध्ये शिन्नरचा उल्लेख करता येईल, त्या चकलाब्याचा उल्लेख करता येईल. अशा प्रकारे आठ ठिकाणी सर्वज्ञ दिवाळीला गेले, त्यापैकी ही एक दिवाळी इथे महादायसनी प्रत्यक्ष सर्वज्ञांच्या ठिकाणी इच्छा व्यक्त केली आणि सर्वज्ञांनी ती पूर्ण केली. असा दयागण आहे, सर्वांची इच्छा पूर्ण करणारा तो परमेश्वर आहे, आपलीही इच्छा पूर्ण करेल ही या दिवाळीच्या निमित्ताने शुभकामना व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना दिवाळीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. दिवाळीच्या निमित्ताने आपण माणबाव श्री दत्त मंदिर जालना येळाचरित्रकालीन मुरळी या ठिकाणचं स्थान महात्म्य तथा स्थानवंदन दर्शन सर्व प्रेक्षकांना झालेलंच आहे. या मंदिरचे संचालक परमपूजनीय परमादरणीय प्राप्तस्मरणीय आचार्यप्रवर कुमार आमनाय, त्या पीठाचे पीठाधीश आदरणीय आचार्यप्रवर श्री मोठे बाबाजी जालना. बाबाजींची आपण आता भेट घेणार आहोत. बाबाजीही या आपल्या सर्व प्रेक्षकांना शुभेच्छा देणार आहे. त्या बाबाजींना विनंती करतो, बाबा आपण आमच्या माणबाव यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना आपल्या या मंदिरच्या वतीने संस्थांच्या वतीने शुभेच्छा द्याव्यात. दंडवत प्रणाम. महानुभाव यूट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम दंडवत प्रणाम. दीपावळीचा हा उत्सव आजपासून शके 1192 साली भगवान श्री चक्रधर स्वामीने ज्या महाराष्ट्रामध्ये आठ दीपावळ्या साजऱ्या केलेल्या आहेत, त्यापैकी चौथी दीपावळी जी आहे ती हिवरळी या ठिकाणची आहे. हिवरळी या ठिकाणी असताना स्वामींना आबाईसा, उमाईसा, वायनायक, तिकवनायक, अपोलो, लघुदेवास, आचार्य, तिकवनायकांची लहान मुलगी एलाईसा आणि इतरही सद्भक्तांनी मिळून चक्रधर स्वामींना या ठिकाणी आनंदाची दीपावली साजरी केलेली आहे. या ठिकाणी एलाईसानी स्वामींना भाऊबीजेचा सण साजरा केलेला आहे. दीपावळीच्या दिवशी सर्व भक्तांनी मिळून स्वामींना मर्दना मादने करून स्वामींना आंघोळ घातलेली आहे आणि राहिलेल्या चिकसामध्ये अजून चिकसा टाकून गरम पाण्यामध्ये शीतोष्णदक पाणी घेऊन त्याच्यामध्ये एक भक्तांनी एकमेकाला आंघोळ घातलेली आहे, अभ्यंग स्नान घातलेलं आहे. त्याप्रमाणे सर्व सद्भक्तांना, सर्व ट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना माझ्याकडून महाणवा श्री दत्त मंदिरामार्फत आणि कुमार पीठाधीश आणि कुमार परिवारातर्फे दीपावळीच्या लाख लाख शुभेच्छा. ईश्वर तुमच्या जीवनामध्ये आनंदाची दीपावळी दररोज साजरी करो आणि दररोज तुम्हाला ह्या परमार्गाचा, ईश्वरीचं भरपूर भरपूर आनंद मिळत राहो, साधुसंतांचा आशीर्वाद तुम्हाला लाभत राहो ही लाख लाख शुभेच्छा देऊन माझ्या दोन शब्दाला पूर्ण विराम देतो. तर भक्त हो, आपण जालना येथील श्री दत्त मंदिरातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं स्थान बघितलं, मंदिर बघितलं, मंदिरचे बाबा बघितले, पण इथे जायचं कसं? तर आपण बस स्टँडवर उतराल, रेल्वे स्टेशनवर उतराल, कारण लोहमार्ग आणि बस मार्ग दोन्ही मार्ग या शहराला जोडून आहेत. तर जेव्हा जिथे कुठे आपण उतराल तेथून श्री चक्रधर स्वामी मार्ग माणबाव श्री दत्त मंदिर मस्तगड जालना असं आपण ऑटो रिक्षावाल्याला सांगितलं तर आपण या ठिकाणी येऊ शकाल आणि मंदिरचं दर्शन घेऊ शकाल. हा व्हिडिओ आपण बघितला, आपल्याला कसा वाटला जरूर कळवा. या चॅनलचे संस्थापक, संचालक आणि अतिशय उत्साही कार्यकर्ते सन्मान्य सद्भक्त श्रीमंत सागर मते यांना त्यांचा मोबाईल नंबर सोबत दिलेला आहे, यावर कळवा. आणि व्हिडिओ जर आपल्याला व्यवस्थित वाटला असेल तर आपल्या मित्रांनाही सांगा, मित्रासोबत शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आनंद घ्या. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका, सोबत घंटे आहे ना, घंटे वाजवा बरं.